भारी ना व्ह्यू एकदम. केरला डक बघायचे होते कधीचे ना केरला. हा डक नाही ते स्वान आहे ना. हंस आहे हंस. गर्दी आहे टेबल अशक्यच आहे तर वैभव बघताय तिथे. इथे चना कोलीवाडा मागितलेला आहे आणि मुलांसाठी मसाला पापड. हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग हल्दी परिधूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि आज मला तित्तर खायचा प्लॅन चालू आहे. आज संडे आहे तर तांदूळ पण घ्यायचे. बघू आता तांदूळ घेतात की नाही. तर तेच आता निघतो आणि इथून हॉस्पिटलमध्ये आता सध्या आहे वैभव. तिथे येतील आणि आता निघू आम्ही. तर चला आता आम्ही ना गिरलाकडे रस्ता आहे तिकडे चाललो. आधी तिकडे गेलो घाटामध्ये तिथे भाज्याच भेटल्या नाही. मला वाटतं मस्त भाज्या भेटतील गावठी. आपलं मागच्या वेळेस आणलं होतं ना काय भेंडी वगैरे कारले तर गेलो तर बघायला पण काय भेटला नाही तिथे. आणि एका तित्तरचा तिथे गेलो पण ते खूप छोटे छोटे साईजचे तित्तर होते. आणि म्हटलं वेळ बोलली की नका आपण चिकनच काहीतरी खाऊ. तर त्याच्यामुळे मग टायगर व्हॅलीला जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे. आणि तिथं कसं चिकन घेऊन द्यायचं असतं आपल्याला फ्राय करून देता अर्ध अर्ध भाजी करून देता भाजी रश्याची. तर तिथे पाणी पण आहे मुलं पण खेळतील हो ना. खेळायला डक बघायचे तिथे डक सुद्धा असतात. तर आता वैभव इथे चिकन घेत आहे बघू शकत आहे तिथे. आणि चिकन घेऊन त्यांना देणार ते मस्त क्लीन करून छान करून मस्त भाजी करणार आणि फ्राय करणार. त्याच्यासोबत भाकरी पोळी रोटी काय घ्यायची असेल ते घेऊ शकतो. तर चला तुम्हाला दाखवते. सॉरी कधीच जायचंच होतं टायगर व्हॅलीला. तर तेच आता चाललेलं आहे आणि भूक पण लागलेली आहे जेवणाचं टाइम पण झालेली आहे. तर तेच त्याच्यानंतर मग कोणेला जायचं आणि तांदूळ बघायचे भेटले तर ठीक नाही तर मग बघू आता काय तसं कुठचं प्लॅन ठरवेल. मोठी मॅव आहे.
पैदल इथे जुन्या पद्धतीचा आहे. पहिले करायची गाडी तिकडून तिकडून चालवायचं. तसं नाही रे, फक्त लोटायचं असत, ते लोटायचं असत. तर टायगर हिल असत आहे बघू शकता. गर्दी आहे, टेबल अशक्य आहे. तर वैभव बघताय तिथे बघू शकता माझ्या मागे. बैलगाडी बसायचं बिहान इथे बस. बैलगाडीवर पहिले खूप बसलो होतो बघू शकता. चला हे बघ इथे खेळायचं बघ बिहान बिहान हे बघ इथे खेळायला. केरला डक बघायचे होते कधीचे ना केरला. हा डक नाही ते स्वान आहे ना. हंस आहे हंस. तर इतकी गर्दी आहे हॉटेलला. कस तरी आम्हाला टेबल भेटला. एक त्या मागच्या वेळेस ह्या इथल्या एकदम जवळ बसलो होतो पण आता तिथे तिथून पण व्ह्यू छान दिसतो. तर इथे छान बैलगाडी ठेवलेली मुलांनी कधी बघितली नसते. कसं वाटलं बिहार बसवर? तर आता येईल आमची ऑर्डर मस्त दिलेली आहे. तर तुम्हाला दाखवते तसं. हा सगळी खूप गरम होत चला. इथे चना कोलीवडा मागितलेला आहे आणि मुलांसाठी मसाला पापड खाऊ दे ना कियारा. खाऊ दे त्याला दोघं खा एकदम भारी मस्त. तर आमचं मस्त खाऊन झालेलं आहे. चना कोलीवाडा खाल्लेला आहे आणि मी फर्स्ट टाइम खाल्लं. तर खूप भारी लागलं मस्त. यात लसूण पण क्रिस्पी एकदम होता. आणि अजून आता चिकन आम्ही दिलेलं आहे ना 1 किलो. तर तेच आता ना फ्राय होऊन येणार आहे. मस्त छान भाजी आणि भाकरी सांगितलेलं आहे बाजूच्या भाकरी. आणि ना ते जे बदक बघितले होते ना ते त्या साईडला गेले आता येत आहे. पण ते केरला कुठून येत आहे ती फिरत राहतं ना इकडून तिकडून. मग काय स्वान हा हंस आहे हंस राज हंस हंस आहे हंस. इतकी गर्दी आहे ना. तर आम्हाला तिकडच्या टेबलवर बसायचं तर खूपच गर्दी आहे. आणि इथे मालक आहे ना टेबल बघ चौकीचा आहे एकदम फ्रेंडच आहे म्हणजे. तर ते सुद्धा आले होते भेटून गेले आम्हाला इतक्यात. आणि तेच आता मस्त जेवण करणार आणि आजूबाजूचा मी पण तुम्हाला शेअर करणार दाखवणार. आणि फोटो पण काढले पण ऊन येत बाहेर त्याच्यामुळे मग यांना घेऊन मला बसली मला नाही येईल. तर बघू शकता मस्त आहे पाणी मस्त छान दिसत. आता येतील बघ तिकडून कुठे गेले. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आता संध्याकाळ वाजली 3:30. गर्दी कमी होऊन गेली. तर आता तेच चाललो. थांब की यार गाडी येईल थांब थांब. एरिया त्यांचा आहे आणि इकडे पार्किंग. काही गाडी नाही आहे. अक्का ताई
चला इकडून फिरून आलो आता आणि थोडासा आराम केला तर तेच तांदूळ घालायचं होतं पण ना खूप उशीर होऊन गेला होता आणि इकडं ट्रॅफिक होतं येताना गिरणाऱ्याजवळ. त्याच्यानंतर आलो मी आता चाललेलो आहे माती आणण्यासाठी नर्सरीमध्ये कारण मला ना वरचं लिंबूचं झाड लावायचं आहे आज तर ते लावून देऊ. तर आता वाजले आहेत 5:30 वाजले असतील आय थिंक. आता मातीच घ्यायला चाललेलो आहे आणि ड्रम आणलेले प्लास्टिकचे तर त्याच्यामध्ये लावायचं आहे लिंबूचं झाड. तर तिथेच चाललो आता माती घेऊन येतो आणि माझ लावून देतो. तर चला आणि बस सनसेट झालेलं आहे बघू शकता माती क्यारा आहे बघ फ्लावर्स तर इथे असं फ्लावर्सच्या आत गांडूळ खत आली हे माती बघा एक माती पुरणार का आपल्याला हो मला बघू द्या आधी हे चिकू पाह ना बघा गुलाब वाव येलो बघू शकता अशी फ्लावर छान आहे ना अशा गोणी भरून ठेवलेल्या आहे मातीच्या 70-70 रुपये प्रमाणे भरपूर माती मिळते. तर अशी लाल माती बघू शकता ही आणलेली त्यांनी एक झाड पण घेतलेलं आहे मस्त छान गुलाबाचं काश्मीरी गुलाब मी घेतलेले आहे तर ते वैभवने त्यांच्या हॉस्पिटलला नेण्यासाठी घेतलं. चला मस्त आता इथे माती घेऊन झाली आता लिंबूचं झाड लावून द्यायचं आहे हे मस्त झाड घेतलं बघू शकता. तर आम्ही वरती झाडच लावत होतो बघू शकता हात पूर्ण मातीची झालेली आहे तर लिंबू लावून झालेला आहे फायनली ड्रममध्ये तर असा ड्रम आणलेला आहे बघू शकता असा तर अशा मोठ्या ड्रममध्ये लावलेलं आहे लिंबूचं झाड. तर याच्यात म्हटलं लिचीचं झाड लावू कारण लिचीचं झाड लावलेलं आहे आणि बघू शकता हे तर ते लावून देऊ असं ठरलं. तर लिंबाचंच झाड लावता लावता इतका उशीर होऊन गेला अंधार होऊन गेला आणि मला हे झाड लावायचे याच्यासाठी पण माती एक गुणी आणलेली आहे. तर हे लावायचे आपले जास्वंदीचे तर ते उद्याच लावेल मी आता. तर चला आणि हे आहे ना हा ड्रम त्याच्यामध्ये म्हटलं द्राक्ष वगैरे लावून देऊ वरती द्राक्षाचं पण झाड आहे. तर मग सगळे फळांचे झाडं होतील द्राक्ष ड्रॅगन फ्रूट नंतर आंबे लिची लिंबू अशी एवढे झालेले सध्या तरी फळांचे झाडं. तर बाकीचे आता नंतर लावून देऊ. तर असं